राज्यात कंत्राटी भरतीचे 100% महापाप हे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकवण्याचे काम करू नये असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविकास आघाडीला दिला. तसेच लोकहिताचे निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत, त्यांच्यावर कुणीही आघात केला तर याद राखा असा सज्जड दमही त्यांनी विरोधकांना दिला आहे. राज्यात कंत्राटी भरतीचे महापाप काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवारांनी केले होते. हा लादलेला कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस ठाकरे गटाचा शनिवारी पनवेलमध्ये झालेला निषेध आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पनवेल शहर आणि तालुका भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका अध्यक्ष रोमशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, सुभाष कदम, प्रदीप देशमुख, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, बबन मुकादम, समीर ठाकूर, विकास खरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, OBC मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, प्रसाद हनुमंते, नंदकुमार म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, आयुष्मान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजक आरती तायडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल 2003 साली महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती व्हावी वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून 2003 साली काँग्रेसचा सरकार असताना त्यावेळेला निर्णय घेतला आणि 2010 साली त्यावेळेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्याचा GR काढला होता आणि तिथपासून 2003 असेल 2010 असेल तिथपासून ते 2019 पर्यंतचा त्यावेळेला विभाजक ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा कंत्राटी पद्धतीचा GR काढला आणि त्या पद्धतीची भरती ही वेगवेगळ्या आस्थापनामध्ये केलेली होती आणि त्यावेळेपासून ही कंत्राटी पद्धतीची भरती ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असतील उद्धव ठाकरेंचं सरकार असेल त्या सगळ्या सरकारने वेगवेगळ्या आस्थापनामध्ये ही भरती केलेली आहे आणि खरं म्हणजे हे पाप हे त्यांचं असताना उगाच आपलं सरकार आलं आता आपलं शिंदे देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखालचं जे महाराष्ट्रातलं सरकार जे आहे त्या महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहेत. सोशल मीडियावरती आपण कमावलेला आम्हा पैसा टाकून खोटा भ्रम प्रोपागंडा आणि त्याला अलीकडच्या भाषेतला प्रसिद्ध शब्द आहे नरेटिव्ह आपला खोटा नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवायचा आणि लोकांना काही काळासाठी दिशाभूल करायची पुढची पिढी आली की त्यांना दिशाभूल करायची या पद्धतीचे कायदे सातत्यानं शरद पवारांनी केले सुप्रिया सुळे ते करतायत पण सुप्रिया सुळेंना आपण सांगूया की आता ज्या बारामती घराच्या जीवावरती तुम्ही आत्तापर्यंत महाराष्ट्रभर देशभर तुषारक्या मारत होतात तो बारामतीचा घर आता हल्लाय आणि सुप्रिया सुळे यांचं जे ते समजतात ते सिंहच आहे ते आता येणाऱ्या 2024 मध्ये नेस्तनाबूत होणार आहे आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदींना मतदान करणारा खासदार बारामतीतून निवडून येणार आहे त्यामुळे निश्चितपणानं पायाखालची उसकटलेली वाळू त्यांना महाराष्ट्रामध्ये खोटा नाका प्रचार करायला भाग पडतोय आपण ओळखलं पाहिजे. आपल्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं आम्ही आता इथे जमलो आणि निषेधाच्या घोषणा दिल्या एवढा पुरतं राहणार नाही आपल्याला सतत कार्यरत राहिलं पाहिजे आपण कार्यरत करत आहोत आपला पक्ष आपल्या मार्फत सर्वसामान्य जनतेसाठी काम करतोय कष्ट करतोय मेहनत करतोय आपल्याकडे वेळ नाही आहे आपण म्हणतो आपल्याकडे वेळ नाही आहे तर खोटा नाटक प्रचाराला विरोध करतो पण आपण वेळ काढला पाहिजे. सोशल मीडियावर नात्यानात्यावर जिथे कुठे आपल्या कानावर आपल्या सरकारच्या विरोधामध्ये काही ऐकायला मिळेल तिथल्या तिथे विरोध केला पाहिजे समजत नसेल मार्गदर्शन घ्या पण विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. माझा आणि भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सगळ्या नेत्यांचा हा ठाम आवाज की आपलं सरकार जनतेच्या विरोधात काहीच करू शकत नाही ते करणार नाही ती तुमची आमची नीतिमत्ता नाही.